धातूंचे भौतिक गुणधर्म सर्व मूलद्रव्यांचे त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे धातू अधातू आणि धातू सदृश याला अपवाद हायड्रोजन रासायनिक अभिक्रियांच्या वेळी जी मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन गमावून धन आयन बनवतात त्यांना धातू म्हणतात आपण धातूंचे काही भौतिक गुणधर्म पाहूया स्थिती धातू कक्ष तापमानाला घन असतात अपवाद पारा गॅलियम पारा व गॅलियम कक्ष तापमानाला द्रवरूप असतात चकाकी धातूंना चकाकी असते प्रकाश परावर्तित करू शकतात त्यांना उजाळा देता येतो वातावरणातील ऑक्सिजन व वा आर्द्रता यामुळे त्यांची चकाकी कमी होत जाते उदाहरणार्थ सोने चांदी तांबे आकार धातूंना ठोकून आकार देता येतो आपण धातू हटोड्याने ठोकून त्यांचे पातळ पत्रे किंवा अतिशय पातळपत्रे बनवू शकतो उदाहरणार्थ धातूंचे पत्रे किंवा अॅल्युमिनियम लवचिकता धातूंच्या बारीक तारा बनवता येतात उदाहरणार्थ तांब्याची तार चांदीची तार काठिण्य सर्व धातू कठीण असतात परंतु गण एकमधील लिथियम सोडियम पोटॅशियम हे अपवाद आहेत हे धातू खूप मऊ असल्याने ते सुरीने सहज कापता येतात उदाहरणार्थ आयर्न कठीण धातू सोडियम मऊ धातू संयुजा धातूंमध्ये अणूच्या बाह्यतम कवचात एक ते तीन इलेक्ट्रॉन्स असतात वहनक्षमता धातूंमधील सुट्या इलेक्ट्रॉन्समुळे ते उष्णतेचे आणि विद्युताचे सुवाहक असतात चांदी व तांबे उष्णतेचे आणि विद्युताचे सर्वात चांगले सुवाहक आहेत घनता धातूंची घनता जास्त असते आणि ते जड असतात द्रवणांक आणि उत्कलनांक धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो उदाहरणार्थ टंगस्टन धातूचा द्रवणांक सर्वात उच्च म्हणजे तीन हजार चारशे बावीस डिग्री सेल्सिअस आहे तर याउलट सोडियम पोटॅशियम पारा गॅलियम या धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे खूपच कमी आहेत नादमयता काही धातूंवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो याला नादमयता असे म्हणतात असे धातू नादमय म्हणून ओळखले जातात अधातूंचे भौतिक गुणधर्म अधातू विद्युत ऋण असतात ते इलेक्ट्रॉन्स घेऊन ऋण आयन तयार करतात स्थिती काही अधातू घनस्वरूपात असतात व वा काही वायुरूप असतात याला अपवाद ब्रोमेन आहे ब्रोमेन हा अधातू द्रवरूप असतो चकाकी अधातूंना चकाकी नसते पण याला अपवाद आयोडीन आहे आयोडीनचे स्फटिक चमकदार असतात अधातू ठिसूळ घनरूप व त्यांच्यात वहनक्षमता किंवा लवचिकता नसते अधातू ठिसूळ असल्यामुळे ते कठीण नसतात पण हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे जो कार्बनचे एक अपरूप आहे हे या गुणधर्माला अपवाद आहे अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक धातूंच्या द्रवणांक आणि उत्कलनांकापेक्षा कमी असतात अधातू उष्णतेचे आणि विद्युतचे दुर्वाहक असतात ग्राफाईट हे कार्बनचे अपरूप याला अपवाद आहे आणि ते विद्युत सुवाहक असते उष्णतेचे दुर्वाहक असलेले पदार्थ साधारणपणे विद्युतचे सुद्धा दुर्वाहक असतात पण हिरा विद्युताचा दुर्वाहक आहे आणि उष्णतेचा सुवाहक आहे धातूंचे रासायनिक गुणधर्म धातू क्रियाशील असतात ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात व त्यांचे धनभारीत आयन होतात म्हणून त्यांना विद्युतधन मूलद्रव्य म्हणतात आपण धातूंचे बदल बघण्यासाठी एक कृती करूया साहित्य चिमटा बर्नर इत्यादी रासायनिक पदार्थ ॲल्युमिनियम तांबे लोखंड शिसे मॅग्नेशियम जस्त आणि सोडियम इत्यादी टीप सोडियमचा वापर शिक्षकांच्या उपस्थितीत काळजीपूर्वक करावा प्रत्येक धातूचा नमुना चिमट्याने धरून त्यास बर्नरच्या ज्योतीवर धरा सोडियम धातू सहज पेट घेतो धातूचे ऑक्साईड बनल्यामुळे धातूचा पृष्ठभाग काळसर झालेला दिसतो सगळ्या धातूंच्या ज्योतींच्या रंगाचे निरीक्षण केले धातू ज्योतीचा रंग ॲल्युमिनियम चंदेरी पांढरा तांबे निळसर हिरवा शिसे करडा पांढरा मॅग्नेशियम पांढरा जस्त निळा हिरवा सोडियम पिवळा